नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा मित्र समाधान यादव आज माझ्या सहकडे आलेले जळगावचं काय बोलला आपलं शंका होती की बाबा रोपटं कसं लावायचं की जेणेकरून खड्डा घ्यायचा दोन बाय दोनचा का एक बाय एक खड्डा घ्यायचा कशा प्रकारे लागवड करायची त्याला माहित नाही. तर आपण काय करूया, इथं आपलं पेज शिल्लक आहे, इथं आपण एक जण त्यांना लावून दाखवू आहे, म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन असेल. याचा कडा लावून दाखवून तिथं नर्सरीचा इथे काय कॅमेरा खड्डा किती करायचा हे महत्त्वाच्या गोष्टी. बघा खड्ड्याची गरज नाही, मी आता काय करायलो आहे, एक कुदळी माझ्या हातामध्ये, कुदळीने मी खड्डा घ्यायला लागलो आहे. हे बघा किती खड्डा केलो आहे, ती पिशवी आणायकडे, जेणेकरून ती पिशवी आपली फक्त बसली पाहिजे याच्यात. हे बघा खड्डा दाखवा त्यांना किती खड्डा आहे, एक इथं खड्डा आहे फक्त आणि आपली बॅग पण एकच्या खाली. हे बघा खड्डा, आता पिशवी कशी फाडायची बघा, हे पिशवी अशी फाडायची, हे अशी पिशवी फाडायची आणि जेणेकरून ह्या जो गट्टू आहे, आता लागवड करता तुम्ही जर रोपं नेली असली तर हा गट्टू जरा 50% पाणी कमी करायचं, म्हणजे गट्टू असा झाला पाहिजे. जर तुम्ही चिखलात जर रोपं लावली तर ही काय रूट असतात का, त्या ढिल्या होऊ शकतात, ढिल्ल्यामुळे त्याचं काही त्याच्या अंगातलं ताकद जाऊ शकते. हे गोट्टू असं झालं पाहिजे, म्हणजे अशी लावताना आरोप. हे बघा हे असं ठेवलं मी, कॅमेरा पुढे घ्यायचा थोडा, हे असं ठेवलं, हे अशी माती टाकलायची थोडी, अशी माशी दाबायची म्हणजे मुळ्या त्याला चिरकू शकतात लवकर. हे बघा हे असं सगळं दाबायचं व्यवस्थित, जेणेकरून झाड उभं राहिलं पाहिजे आणि पुन्हा असं रोप धरायचं आणि पायानं असं कडून दाबा थोडं, तर त्या चिकटट्याला दाखवायला नाही आणि जेणेकरून ही चिकटट्या थोडी वर राहिली पाहिजे अशा, म्हणजे काय म्हणजे आपल्याला कापायची ना पुन्हा एक महिन्यानंतर. हो महिन्यानंतर हे असं दाबायचं. हे दाखवा त्यांना आता रोपटाचं चिटकलं आहे, त्याला काठीची गरज आहे का आता आहे का साहेब? बरं हे किती उंच आहे, हे माझ्या म्हणजे जवळजवळ 2 फुटाचं उंच रोप आहे, ह्याला काठीची गरज नाही, ह्याला काय करायचं पुन्हा. हे बघा आता पुढचं कॅमेरा पुढे घ्या, आता ह्याला 1 महिना झाला का किंवा 15 दिवस झाला, ही पानं सगळी काढायची, अशी पानं काढायची सगळी एक इथ आणि 3 गोट ह्याला इथं कट करून टाकायचं कात्रीनं. असं कात्रीनं आता सिद्ध हे असं कट करायचं, हे का हे बी 4 बोटं असं कट करायचं, हे तर कट करायचं आणि हे इथे कट करायचं. बरोबर, त्यामुळे काय होईल ना 1, 2, 3, 4, 5, 6 फांद्या येतील, इथं 3 फांद्या येतील, झाड असा दीड झाड होईल. तर मित्रांनो त्यांना विचारा रोप कशी प्रकारची होती आपले साहेब, सांगा आपली रोप कशी होती. रोप छान हिरवगार आणि टवटवीत होती. उंची सांगा त्यांना रोपांची, साधारणतः 1.5-2 फुटापर्यंत होती. किती रोप चालले तुम्ही? आम्ही जवळजवळ 1300 रोप घेऊन चाललेलो इकडनं. बर, तर त्यांना सांगते तुम्हाला बहुकस नर्सरीचे कॉल पण आले, सांगा त्यांना. बरेच फोन आले, अगदी कमी भाव देणारे पण आले, पण आम्ही इथं खात्रीचे आणि म्हणजे विश्वासाचे रोप भेटले म्हणून इथूनच घेऊन जातोय. तर शेतकरी पुढच्या वर्षी 20,000 रोप घेऊन जायचं आमचं नियोजन आहे. तर दोस्तांनो फसवणूक म्हणजे काय असं नाही की ते स्वस्तात रोप असं, म्हणजे ओरिजिनल असू शकतं किंवा डुप्लिकेट असू शकतं. रोप घेताना त्याच्या जवळ बाग आहे का दाखवा, त्याची बाबा नर्सरीचं काय इन्फॉर्मेशन आहे, सगळ्या गोष्टी सांगा सगळ्याला. आणि तुम्हाला काय जरी अडचण असेल तर माझ्या युट्यूबच्या चॅनलचा नंबर असतो, त्याला कॉल करा, तुम्हाला मी माहिती फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. कट करा.